नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रौद्र रूप धारण केलेल्या अंबा नदीच्या पलीकडे अडकलेल्या 6 मुलांना वाचवण्यात यश आले आहे. रोहा तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्याने कुंडलिका आणि अंबा नदी दुथडी भरून वाहत आहे. जोरदार पाऊस पडत असतानाही अलिबाग येथील 6 तरुण पळस येथे अंबा नदीच्या पलीकडे उंदीर पकडण्यासाठी गेले होते. पडणारा पाऊस आणि भरतीमुळे अंबा नदीचे पाणी वाढले, त्यामुळे ती मुले पलीकडेच अडकून पडली. याची माहिती मिळताच तहसीलदार कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील बचाव पथकाने या मुलांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढले. यासाठी महसूल विभाग, महेश सानप यांचे बचाव पथक, नागोठणे पोलीस निरीक्षक नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस यांनी विशेष परिश्रम घेतले. काँग्रेसच्या सत्ताकाळात देशाच्या उपराष्ट्रपती पदावर बसवलेले हमीद अन्सारी यांच्याविषयी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नुसरत मिर्झा या महिला पत्रकाराने केलेला गौप्यस्फोट गंभीर आहे. त्याचा देशाच्या सुरक्षिततेशी संबंध असल्याने अन्सारी यांच्या कार्यकाळाची आणि पाकिस्तानी हेराने दिलेल्या माहितीची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. इराणचे राजदूत म्हणून देखील अन्सारी यांची कारकीर्द संशयास्पद असल्याचा आरोप केला जात असून देशाच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड न करता या आरोपांची तातडीने चौकशी होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने सत्य उजेडात आणले पाहिजे. तसेच त्यावेळी केंद्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेसने अन्सारी यांच्या नेमणुकीमागील भूमिका स्पष्ट केली पाहिजे असेही आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले आहेत. विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने कोण भिंगार वारदोली या ग्रामपंचायत विभागातील वायरमन आणि लाईनमन यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायतळकर, उपकार्यकारी अभियंता MB राख, श्री झिल्लारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यावेळी भिंगार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेश लहाने, महेश लहाने, नरेश लहाने, सुधीर लहाने उपस्थित होते. कर्जत येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले बालाजी राऊत यास लाचलुचपत विभागाने 25,000 लाच स्वीकारताना अटक केली आहे. कळंब येथील जमिनीची मोजणी करण्याकरिता तक्रारदाराने कर्जत भूमी अभिलेख विभागातील अर्ज केला होता. या कार्यालयात भूकरमापक बालाजी रावसाहेब राऊत यांनी तक्रारदाराकडे 1.5 लाखांची मागणी केली. या संदर्भात तक्रारदाराने सोमवारी अलिबाग येथील लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून बुधवारी बालाजी रावसाहेब राऊत याला 1.5 लाखांपैकी 25,000 लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. राज्यात पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र सर्वदूर कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. या विभागांमध्ये आणखी 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापुरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यातच महाड तालुक्यातील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून दस्तुरी नाका ते नातेखिंड या मार्गावर नदीचे पाणी आले आहे. तसेच कुंडलिका, अंबा, पाताळगंगा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली, त्यामुळे रोहा, नागोठणे आणि आपटा परिसराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलचा दर 5 रुपयांनी तर डिझेलचा दर 3 रुपयांपर्यंत कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी घेण्यात आली. या बैठकीमध्ये वेगवेगळी विकास कामे तसेच योजनांच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली, राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन जनतेच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत, त्यामुळे पेट्रोलचे 5 रुपये तर डिझेलचे दर 3 रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळणार आहे असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. इनरव्हील क्लब पनवेलचा पदग्रहण समारंभ बुधवारी तथास्तू हॉल येथे मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, पेण येथील अहिल्या महिला मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी गाडगे, वर्षा ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सन 2021-2022 अध्यक्षा यांनी पदभार नव्या अध्यक्षांकडे सोपवण्यापूर्वी आपले मनोगत आणि त्यांनी वर्षभरात केलेल्या महत्त्वाच्या उपक्रमांचा आढावा PPTद्वारे घेतला. यानंतर नूतन अध्यक्षा संजीवनी मालवणकर यांनी मावळते अध्यक्ष सुलभा निंबाळकर यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे, कॉलर, पेन आणि क्लबचे चार्टर स्वीकारले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी संजीवनी मालवणकर यांना उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांच्या उत्साहाचे कौतुकही केले. दहा दिवसांच्या अर्भकाच्या हृदयाच्या छिद्राची शस्त्रक्रिया खारघर येथील श्री सत्यसाई संजीवनी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मेहनतीमुळे आणि पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती ॲडव्होकेट नरेश ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे यशस्वी झाली आहे. तटकरे दाम्पत्याला मुंबई येथील KEM हॉस्पिटलमध्ये मुलगी झाली, मात्र त्या बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे डॉक्टरांना 10 दिवसांनंतर निदर्शनास आले. मात्र त्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करणे अवघड होत होते. याचवेळी त्यांचे मित्र अमेय भांगळे यांच्या आईने नरेश ठाकूर यांना फोन करून या संदर्भातील माहिती दिली. त्यांना तातडीने मदत हवी आहे असेही सांगितले. नरेश ठाकूर यांनी तातडीने श्री सत्यसाई संजीवनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी संपर्क साधला. याबाबतची सर्व माहिती देऊन तातडीने शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली. त्यानुसार सदर बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्याबद्दल तटकरे दाम्पत्यांनी श्री सत्यसाई संजीवनी हॉस्पिटलसह नरेश ठाकूर यांचे आभार मानले आहेत. विविध बंदरात धोक्याचा इशारा देणारा 3 नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे गेटवे एलिफंटा, गेटवे JNPA, मोरा भाऊचा धक्का, करंजा रेवस या मार्गावरील सागरी वाहतूक बंद करण्यात आली आहे. धोक्याच्या इशाऱ्यानंतर या सागरी मार्गावरील प्रवासी पर्यटक वाहतूक कोलमडली असल्याची माहिती बंदर अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. खराब हवामान आणि पावसाचा फटका सागरी प्रवासी वाहतुकीलाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्यातच बंदरात धोक्याचा इशारा देणारा 3 नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून गेटवे ऑफ इंडिया एलिफंटा दरम्यानची लॉन्च सेवा बंद करण्यात आली आहे. तर गेटवे ऑफ इंडिया येथून JNPA बंदराकडे प्रवाशांना घेऊन जाणारी सागरी सेवाही मंगळवारी सायंकाळपासून बंद करण्यात आली आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयातील कौशल्य विकास कक्ष आणि वॉकस्किल संस्था यांच्या वतीने गुरुवारी कौशल्य विकास आणि गिग अर्थव्यवस्थेवरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या आवडीच्या कार्यक्षेत्रामध्ये अत्यावश्यक वाटणाऱ्या सर्व कौशल्याची यादी प्रस्तुत करण्यात आली. तसेच भारताच्या अर्थव्यवस्थेत त्यांचा सहभाग कोणत्या स्तरावर आहे याचे डेमोग्राफिक डिव्हिडंडद्वारे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. यावेळी वॉकस्किल संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर आरती अग्रवाल, रिजवाना कदमतोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रुपेंद्र गायकवाड यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षक उपस्थित होते. नवी मुंबई APMC मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापासून भाजीपाल्याची आवक वाढली आहे. परिणामी भाज्यांचे दर कमी होऊ लागले आहेत. APMC मध्ये सध्या 500 ते 550 गाड्यांची आवक होत आहे. यामुळे जवळपास 30 ते 40% भाजीपाला दर उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी तब्बल प्रति किलो 100 गाठलेला टोमॅटो आता 20 ते 25 रुपये किलो दराने विकला जात आहे. तर मेथीचे दरही उतरले आहेत. APMC मार्केटमध्ये महाराष्ट्रामधील पुणे, अहमदनगर, नाशिक, सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत आहे. आवक वाढली असतानाच मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने भाजीपाल्याला उठाव नाही. भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने येत नसल्याने भाजीपाला APMC मध्ये शिल्लक राहत आहे. याचाही फटका बसल्याने दर खाली आले आहेत. जगात मंकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेता केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि आरोग्य सचिवांना पत्र लिहून आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या लोकांवर सतत लक्ष ठेवले जात आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशपासून केरळपर्यंत काही लोकांमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आली होती. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की रुग्णांचे नमुने गोळा करण्यात आले असून ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. WHO नुसार मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून मानवांपर्यंत पसरणारा संसर्गजन्य रोग आहे.
आणि त्यांची लक्षणे कांजण्यांच्या रुग्णांसारखीच असल्याचेही त्यांनी माहिती दिली. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून विक्रमी मताधिक्य मिळेल असा विश्वास एनडीएच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुंबईत व्यक्त केला. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या खासदार आणि आमदारांशी संवाद साधण्यासाठी मुर्मू महाराष्ट्रात गुरुवारी आल्या होत्या. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की देशाला गौरवान्वित करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान व्यक्ती या राज्यात झाल्या. उद्योग, व्यापार, शिक्षण, कृषी अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राने प्रगती केली असल्याचे सांगत राज्यातील आमदार खासदारांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आपण आभारी आहोत असेही त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ल्याचा कट बिहार पोलिसांनी उधळला आहे. पाटण्यात केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यातील एक जण माजी पोलीस अधिकारी असल्याचे समोर आले. या कटानुसार भारतात 2047 पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा कट रचला जात होता. याचाच भाग म्हणून पंतप्रधान मोदींना 12 जुलैच्या दौऱ्यात लक्ष करण्याचा कटाचाही समावेश होता. अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांची नावे अथर परवेज आणि मोहम्मद जलालुद्दीन अशी आहेत. राज्य निवडणूक आयोगाने राज्यात होऊ घातलेल्या 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव संजय सावंत यांनी गुरुवारी एका पत्राद्वारे कळवले आहे. या पत्रात नमूद केले आहे की 8 जुलै रोजी राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यात आली होती. 12 जुलै रोजी त्यांची सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील पुढील सुनावणी 19 जुलै रोजी ठेवली आहे. या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने 8 जुलै रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेला राज्यातील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.